ओ नहीं, बसा 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 बस बसा तू खूप दुखतोय का पाय? दुखलं तर सांगा हा. तुमच्याशी थोडं बोलायचं होत. बोल ना. मग मगाशी जे काही झालं ना त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. नाही बसा 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 बसा, पाय दुखावे तुमचं बसा. तू सॉरी नाही बोल. एखाद्याचं नेचर असत ना संशय. नाही हो, तशा नाही आहेत त्या मनाने खूप चांगल्या आहेत. पण एखाद्या वेळेला गैरसमज होतो ना तसं झालं असेल त्यांचं. तुम्ही प्लीज मनात नका ठेवू. मी नाही ठेवत मनात, पण त्यासाठी माझी एक डिमांड आहे. काय? अरे इतका काय घाबरतोस, काही मोठं नाही मागणार आहे मी. मला फक्त तुझ्या हातचा एक मस्त चहा हवाय. हो आत्ता आणतो. मला नाही पटलं यार अजिबात. काय रे काय रे काय काय रे भानून उगाच चौसे घेतला यार त्या पोरीवर. हो ना रे, किती वाईट वाटलं असेल ना त्या मुलीला. पण मला हे कळत नाही का भानून असं का केलं असेल. अरे जशा दोन तलवारी एका मेहनत राहत आहेत ना तसं दोन सुंदर मुलींचं एकमेकांशी कधीच पटत नाही. म्हणजे तुला काय म्हणायचंय भानू त्या पोरीवर जळते होय. हा म्हणजे अरे असेल ना असं. ते काय पण असतं यार, पण भानूची चुक आहे यार. भानून माफी मागितली पाहिजे त्या पोरीची. माझ चुकलं, उगाच संश नाही गेला हवा होता. भानू छोडणे नाही, मालकाने एवढा विश्वास ठेवून तुम्हाला घरी आणलं, तुम्ही मालकांचा विश्वास नाही तोडणार. माझं चुकलं, मला माफ करा. जाने दे ने भानू, इट्स ओके. भानू तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही जे काही केलं ते माझ्या काळजी पोटी केलं. तुम्ही चहा घेणार का? नाही नको. घे ना चहा. नको. तू चहा घेतलास तरच माफ करेन तुला मी. बर ठीक आहे चालत. हा मी घेऊन येतो. मला खरंच माफ कर. अगं जाऊ दे ना भानू. मालक तुम्ही? नाही मी घेतलाय सकाळी, आता नको. तुम्ही घ्या. तुमचा पाय दुखत नसेल तर ती ट्यूब आहे ती मी समीरला देऊन येऊ का? आलो हा देऊन येतो. तू थयू फिनिश? नाही आता तो सुरुवात झाली.
मालकांना बरं वाटावं माझ्यावरच्या विश्वासाला तडा जाऊ नये ना म्हणून मी माफी मागितली. आणि तुझ्यावरचा विश्वास खोटा आहे ना हे मी सिद्ध करूनच दाखवणार. आता बघच तू. रावले तुला मोठ्याने बोलायची काय गरज होती रे. भानूने ऐकलं असेल तर काय वाटलं असेल तिला. काय वाटलं असते काय चुकीचं बोललो रे मी. पुरावे शो उगच त्या पोरीवर डाऊट घेतला. कसं वाटलं असेल तिला. मोने बरं झालं तू आला. आता तूच सांग या सामेला मगाशी भानू जे काही वागली ते चुकीचं होतं की नाही. भानूंच चुकलं हे तर खरं आहे पण त्याने त्याबद्दल माफी मागितली आणि माफी मागायला सुद्धा मोठं मन लागतं ना. अगदी बरोबर बोललास मोन्या. भानूचं मन आहेच मोठ. अरे काय गरज होती लगेच द्यायला यायची. मी आलो असतो ना नंतर घ्यायला. झालं काम म्हणून दिली आणून. मोन्या कशी आहे तब्येत तिची. माझ्या अजिबात दुखत नाही ना तिचा. असं कसं दुखत राहत तेवढं प्रेम म्हणून कुठलंच होत. अरे मी क्रीम दिलं होतं तिला. गब्बा सा मी तिला उचलून दिलं असत ना पाय तेवढा पण दुखला नसता. ए तू उचलण्या अगोदर पाय मुरगळलाय तिचा. अरे तिला पडूच दिलं नाही अशी वरच्यावर अलगद झेलली मी तिला. पहिला मी धावलो ना. ये मकान ना कुछ हेच नाही. फोकट में टाइम वेस्ट हो गया मेरा. काय ग तू सांगितलं होतं तसं इथे काहीच नाही या घरात. डोळे उघडून बघ म्हणजे नीट दिसल. का कुछ मंत्र वगैरे आहे क्या. खुल जा सिम सिम बोलूंगी तो कोई दीवार हट जाएगी और खजाना बाहर निकल आएगा फिल्मों की तरह. नाही तसं नाही. काय ना आमच्या शोभाताईना लई हुशार आहेत. मौल्यवान वस्तू अशा ठिकाणी लपून ठेवतील ना असं सहजासहजी ना कोणाच्या बिहार तिला गो देणार नाही. तुझ्या शोभाताईपेक्षा ना मी खूप जास्त हुशार आहे समजेलच तुला. ते काय ना घरी लई उंदीर झाले आहेत. मी एक काम करते अंजली ताईंकडनं औषध घेऊन येते. हा हा आलेच मी. हा Thank you.
आमच्या शोभाताईना लई हुशार आहेत. मौल्यवान वस्तू अशा ठिकाणी लपून ठेवतील ना, असं सहजासहजी ना कोणाच्या बी हाती लागू देणार नाही. हाथ मारा है? दो तीन महीना कुछ करने की जरूरत नहीं, क्या हाथ मारा है? सोने तो कूल देखो ठीक दुखते है. भानू कुठे आहेत? काय झालं, डोकं दुखतंय का? हो डोकं दुखतंय जरा. हो अरे बापरे, तुम्ही बाम घेऊन येऊ का? नाही 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 ठीक आहे, त्याची गरज नाही आहे. आणतो ना. नाही नाही ठीक आहे, असू दे. मला काय झालं? अहो यांचं डोकं दुखतंय. डोकं आपटलं नाही ना कुठं? नाही नाही आता ना मी निघते. असं कस, तुम्हाला बरं वाटत नसताना मी कशी जाऊ देईन तुम्हाला? मला तुम्ही सांगा. हा हो तुमचं डोकं दुखतायशिवाय पायालाही लागलाय, तुम्ही थोडा वेळ आराम करा ना. नाही नाही आता पाय माझा एकदम बरा झालाय आणि जाताना डॉक्टर दाखवीन मी. पाऊस पण थांबलाय, इंटरव्ह्यू आहे माझा, आता ना मला निघायलाच हवं. माझं सामान आहे. नाही तुम्ही काळजी करू नका, मालक तुम्हाला पट्टा शिवून देतील. होय ना मालक? हो देईन ना, शिवून दे. फक्त बॅग रिकामी करून द्या, त्याची गरज नाही आहे. ठीक आहे मी घेऊन जाते माझी बॅग, काही प्रॉब्लेम नाही आहे. अहो असं कसं जाणार, पट्टा तुटलाय, डोकं बी दुखतंय तुमचं. अहो नाही नाही त्याची काही गरज नाही, मला उशीर होतोय ना, इंटरव्ह्यू होता, आता मी निघते. मालक आपण खाली सोडाल तरी. चल चल. चिताई तुम्ही चहा पिना वाटे नाही आऊचे? नेक्स्ट टाइम आऊच. अबे जा रे. नाही नेक्स्ट टाइम नाही येणार, आता एवढं बोलवतात तर जा ना. नाही आता ना मला खूप घाई आहे, मी नंतर येईन. हा डेफिनेटली नेक्स्ट टाइम पक्का. अगं बाई आपण त्यांना बाय बाय करूया. चल निघाला तुम्ही? हो मालक सोडतील ना तुम्हाला? मी सोडतो ना पाहिजे तर. सर नाही नाही सोडत तरी चालेल, मी जाते आता. मी येऊ का? बस द्या. राहुल गेट पर्यंत सोडला. राहुल मी चाळीचा अध्यक्ष आहे ना, मी सोडायला जाणार तिला. मी येतो तुम्हाला सोडायला. मला ना इंटरव्ह्यूला उशीर होतोय, मी जाते आता. नाही असं कसं, तुम्ही पाहुणे आहेत आमच्या, मी येतो तुम्हाला सोडायला. नाही खरंच थँक्यू मोहन, जाते मी. हा अरे बापरे, दुसरा बी पट्टा तुटला. बॅग द्या इथं, मालक तुम्हाला शिवून देते. नाही नाही ठीक आहे, मी जाते. बाय बाय ची ताई. बाय ची ताई. काय काय बघू ना चालतंय तुला.
माझा चमचा आहे आणि ही भांडी सुद्धा. कळतेस कुठे? ही भांडी, ही भांडी माझ्या घरातली, तुझ्याकडे कशी आली? कोणाच्या घरी आलीस तू? तुमच्याच घरी आली होती, दादा घेऊन आलेले. मी स्कूटर वरन जात असताना स्कूटर टायरच्या मुळे पाणी उडालं, चिखल अंगावर उडाला, म्हणून कपडे बदलायला फक्त त्यांना घरी घेऊन आलो होतो. म्हणे जावा देणे. कुठे जातेस? थांब जरा थांब. शोभे बघितलीस का मास्टर डेची फेर? तू घरात नाही म्हटल्यानंतर लगेच मुलगी घेऊन आला घरी. आई काय बोलतेस तू? त्यात ह्याची काय चूक? मदत करायची म्हणून घरी घेऊन आला, तिने काय फायदा घेतला? माझ्या घरातली भांडी घेऊन पळतेस काय? तुला पोलिसांच्याच ताब्यात देते. शोभा नको जाऊ दे, भांडी मिळाली ना आपल्याला आणि त्यांची काहीतरी अडचण असेल ना. म्हणजे त्या म्हणत होत्या की त्यांची आई आजारी असते म्हणून, औषधासाठी पैसे नसते कदाचित त्यांच्याकडे. गप्पा बसले, मी बघते बरोबर तिच्याकडे. माझी भांडी तुझ्याकडे कशी काय? मी सोन्याची भांडी चोरली होती, ही स्टीलची कुठून आली माहिती नाही. शोभते मालक म्हणतात तर जाऊ द्या ना, त्या बी शिकले असतील की कोणाचा बी विश्वास तोडायचा नसतो, तो जपायचा असतो. जसं तुम्ही आणि मालकांनी इतक्या वर्षाच्या संसारामध्ये जपला आहे तो. मला आता कळलंय, आता मी जाऊ का? परत जर कुणाच्या घरात चोरी केलीस ना तर याद राख. चल नी का एक मिनिटावर चालली परसू चाल तुझे. ए थांब, पर्स दे. हा बघ बघ बघ. हा नाही काही नाहीये. आणि देवाचे फोटो ठेवून मला उल्लू बनवायला निघालीस का तू? हे गे चल जा. निघता. मला माहित होत भानू कधी चूक नाही करणार. भानू सॉरी, तुझ्यावर आधीच विश्वास ठेवायला पाहिजे होता, तिने एवढी चोरी केलीच नसती. पण शोभा वहिनी नुसताच धूर केला होता चीचा. तरी मी आधीच सांगत होतो हिची आपल्या चाळीत नकोच. काय ग शोभे, ही तर म्हणाली की सोन्याची भांडी म्हणून, मग ही भांडी कशी आली तिच्याकडं? नक्की भानूनच काहीतरी चेटूक केला असणार. ए आई, प्रत्येक वेळेला तुझी गाडी येऊन भानूवर कशी घसरते ग? नाही पण तू माझ ऐकून घे. मी तुझी बडबड बंद कर जरा. आता त्या बबी मावशीकडे दोन भांडी होती, त्याच्यासाठी मला तिकडे घेऊन गेली आणि आता तू तिच्या. शेवटी तुमचंच खरं निघालं, सॉरी. मालक सॉरी काय, ती गेली ना मग जाऊ दे ना. आई तू तिच्यावर अजिबात संशय घेऊ नको. गप्पा बसू, प्रत्येक वेळेला असंच करतेस तू. माझं ऐकून घे. मी काय ऐकणार नाहीये तुझं.